उस्मानाबाद जिल्ह्यात करणी धरणीच्या कारणावरून पत्नीचा खून, पती सकट सासरच्या 5 जणांना अटक। मुंबई पोलिसांमुळे पासपोर्ट आता अवघ्या 7 ते 10 दिवसात। लोकांची गरज ओळखून व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन आता मराठीतही येणार। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्लॅनचेट प्रकरणी विजय भटकर यांना अनिष्ट आव्हान। नमस्कार, मी अश्विनी, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। उस्मानाबाद जिल्ह्यात एडशी घाटामध्ये करणी धरणीच्या कारणावरून तसेच दिराकडून होत असलेल्या शारीरिक संबंधाच्या मागणीवरून अवघ्या 7 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या व 2 महिन्यांची गरोदर असलेल्या विवाहितेचा खून करून मृतदेह दरीत फेकून देऊन अपघात भासविण्याचा प्रयत्न केला गेला। या प्रकरणी पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। चुलत बहिणीला चोराफे येथे दिलेलं होतं आमच्या आत्याच्या घरी, तर त्या ठिकाणी तिला सर्व कुटुंब वगैरे माध्यमातून त्रास देत होतं। मग ते पैसा असेल किंवा इतर काही बाबी असतील, याच कारणातून त्यांनी तिला खून केला आणि तिला एडशीच्या घाटामध्ये मारून टाकून दिलं, डुप्लिकेट ॲक्शन दाखवला। आम्ही 8 वाजता तिथं आलो, त्यानंतर आम्हाला ती गोष्ट समजली। पुढे पोलीस प्रशासन आम्हाला सुरुवातीला सहकार्य केलं नाही, त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप राजे सोपल यांनी आम्हाला म्हणजे संबंधित विभागाला फोन केल्यानंतर तिथून थोडीशी आमची त्यांनी दखल घेतली आणि पुढची कारवाई त्यांनी चालू केलेली आहे। परंतु यापुढे त्यांनी कारवाईमध्ये पारदर्शीपणा आणून आम्हाला न्याय द्यावा ही आमची एवढी विनंती। पुढे हाणून घेत होती माझी पुरगी, घाबरत होती। मी म्हणायचे असू दे बाहेर जाणं द्यायला, नको ग तसं करीत जाऊ म्हणायचे मी। आणसीर म्हणणारा बी तरच देत होता, सोनं द्या मामी, काय नू द्या मामी। मी म्हणायचे सोनं माझ्यानं मिळत नाही, तरी तुम्ही सोनं दिलंच पाहिजे म्हणून माझ्या पुरीला तरस करीत होता ती। तीर्ती म्हणणार त्या जाऊ म्हणणारी नदर्रा काय घरात होती, इकडं तिकडं पोरग बेकार होत वागायला, चांगलं नव्हतं पोरग। माझी पोरगी बळच बोलायली तर माझ्या पुरीला म्हणायचा बोलू नको ग, तुम्हाला माझं डोकले उठतंय म्हणायचा। अण्णा नाही गेलं सासरा माझं, 2 दिवस राहिलं तिथं आणि म्हणलं मी आणून घाली होतो म्हणून हे ना ही काम केलं तिथं घाटात, हे ना मारलं आणून। धन्यवाद ग्रामीण येथे प्राप्त तक्रारीवरून दिनांक 30 जुलै 2014 रोजी येडशीहून बार्शीला जाणाऱ्या रस्त्यामध्ये रामलिंग घाट जो आहे तिथे एक घटना जी घडली होती त्या संदर्भाने तक्रार आली होती। प्रथमदर्शनी त्यांनी ती घटना मोटरसायकलचा ॲक्सिडेंट आहे असं दाखवण्यात आलं होतं, पण प्राप्त पुराव्यावरून आणि माहितीवरून ज्यावेळेला तक्रार आली पोलिसांकडे त्यावरून खुनाचा प्रकार समोर आला। त्या आधारावरून पोलीस स्टेशन उस्मानाबाद ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी विनोद समाधान माने व इतर 4 यांच्या विरोधात त्यामध्ये कलम 302, 201, 498, 34 सदर गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करत आहेत। जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। या बैठकीत 8 तक्रार प्रकरणांपैकी 2 प्रकरणे सोडवण्यात आली, यापैकी 1 प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली, तर दुसऱ्या प्रकरणात अर्जदाराने तक्रार मागे घेतल्यामुळे अर्ज निकाली काढण्यात आली। उर्वरित 6 प्रकरणांची तातडीने चौकशी करण्याची सूचना देण्यात आली आहे। पूर्वी पासपोर्ट साठी कितीतरी दिवस ताटकळत बसावं लागायचं, पण आता अवघ्या 7 दिवसात पासपोर्ट मिळण्याची सोय मुंबई पोलिसांनी केली आहे। अर्जदाराचा पोलीस पडताळणीचा अहवालही आता ऑनलाईनच पूर्ण केला जाईल, तसेच यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी जनतेच्या डोक्यावरचं एक ओझ पूर्णतः कमी केलं आहे, ते म्हणजे पासपोर्ट। आता पासपोर्टसाठी महिनाभर ताटकळत बसण्याची गरज नाही, कारण ऑनलाईन प्रक्रियेत सुधारणा करत मुंबई पोलिसांनी आता अवघ्या 7 दिवसांत अर्जदाराला पासपोर्ट मिळेल अशी सोय केल्याचं पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितलं।
अर्जदाराचा पोलीस पडताळणीचा अहवालही आता ऑनलाईन पूर्ण केला जाणार आहे. यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली. इतकंच नाही तर आता अर्जदाराला पोलीस स्टेशन पडताळणीसाठी संदेशद्वारे माहिती पाठवली जाणार असून यानंतर अर्जदाराला 3 दिवसांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनला उपस्थित राहावं लागेल. यानंतर अर्जदाराची पोलीस पडताळणी होऊन त्याचा अहवाल पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवला जाईल. व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन अलीकडे खूपच प्रसिद्ध झाले असून सर्वसामान्य लोकांनाही त्याची आवड लागली आहे. पण इंग्रजी फारशी येत नसल्यामुळे वापरणे अवघड झाले आहे. पण आता ही अडचण ओळखून व्हॉट्सअपचा मेनू लवकरच मराठीत करून देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. व्हॉट्सअपच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजीची फारशी जाण नसलेले लोकही त्याचा वापर करू लागलेत. पण त्यांना फोनचा मेनू मराठीमध्ये उपलब्ध होत असला तरी व्हॉट्सअपचा मेनू मात्र इंग्रजीमध्येच येत होता. त्यामुळे व्हॉट्सअपचे इतर फीचर वापरण्यावर मर्यादा येत होत्या. ही अडचण ओळखून व्हॉट्सअपचा मेनू लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यायची घोषणा कंपनीने केली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा खरीप 2014 अंतर्गत शेतकऱ्यांची बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणारी अंतिम मुदत 31 जुलै 2014 ही दिली होती. पण आता ती वाढवण्यात आली असून 16 ऑगस्ट 2014 केली आहे. तसेच सदरील मुदतवाढ 31 जुलै 2014 नंतर 16 ऑगस्ट 2014 पर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रासच व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिताच लागू राहील. जिल्हाधिकार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी त्यांच्याबरोबर संतोष देशमुख आदी अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यासाठी प्लॅनचेटची मदत घेण्यात आली ही बाब निषेधार्य आहे. या प्रकारची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी असं अण्णांनी म्हटलं आहे. तसंच प्लॅनचेटमुळे खुनाचा तपास शक्य आहे हे विजय भटकर यांचे वक्तव्य समाजासाठी दिशाभूल करणारं आहे. भटकर यांनी प्लॅनचेट प्रकाराच्या हत्येचा तपास करणं शक्य असल्यास सिद्ध करावं असं आव्हान अण्णांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासासाठी प्लॅनचेटचा आधार घेतल्याचं संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांनी समर्थन केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान दिलं आहे. भटकर यांनी प्लॅनचेटकडून दाभोलकरांच्या हत्येचा तपास करावा असं अण्णांनी म्हटलं आहे. परदेशात पोलिसांकडून तपास करताना अशा अतिंद्रिय शक्तीचा वापर केला जातो त्यात काहीच गैर नाही असं वक्तव्य विजय भटकर यांनी काहीच दिवसापूर्वी केलं होतं. पण विजय भटकर यांचं हे वक्तव्य समाजासाठी दिशाभूल करणारं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रतारणा करणारं आहे. तसंच भटकर यांनी प्लॅनचेट प्रकाराने हत्येचा तपास करणं शक्य असल्यास सिद्ध करावं असं आव्हान अण्णांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकारात केलं आहे. बेळगाव सीमा भागात मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच आहे. दरम्यान कन्नड संघटनेचे कार्यकर्ते येळूर गावात प्रवेश करतील म्हणून बेळगावहून येळूरकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. बेळगावातील सीमा लढ्यातील मराठी दैनिक आणि पुढारी या दैनिकांवर कारवाई करण्याचे संकेत उत्तर विभाग पोलीस निरीक्षक भास्कर राव यांनी दिले आहेत. बेळगाव सीमा भागात मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच आहे. सीमा भागात कर्नाटक सरकारने मराठी भाषकांचा आवाज दाबण्याचा विडाच उचलला असून सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांतील मजकुरांचं भाषांतर करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान कन्नड संघटनेचे कार्यकर्ते येळूर गावात प्रवेश करतील म्हणून बेळगावहून येळूर गावाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले. तसेच बंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या कन्नड वेदिकेचा अध्यक्ष नारायण गोंडा याला हुबळीमध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावात जी दुर्घटना झाली ती अतिशय धक्कादायक असून केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकार जास्त मदत करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे जिल्ह्यातील माळीण गावात जी दुर्घटना झाली ती अतिशय धक्कादायक असून अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकार जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगू इच्छितो की घटना झाल्या झाल्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील साहेब नंतर जिल्हाधिकारी नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष
आणि आपले एसपी जिल्हा पोलीस प्रमुख ही सगळी टीम तिथं गेली, आरोग्य विभागाची गेली, सगळ्यांनी तिथं काम सुरू केलं. मुख्यमंत्री मी पिचड साहेब आणि आपले हर्षवर्धन पाटील आम्ही पण गेलो आणि तिथं आम्ही ते सगळं बघितलं ज्या जवळ. त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्यामध्ये असणारे जे कुणी अडकलेली आपले माणसं आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना पहिलं बाहेर काढणं हे आम्हाला महत्वाचं वाटलं आणि म्हणून त्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे. आज ते काम चाललेलं आहे. मलबा इतका मोठा गावावर आहे, अक्कच्या अक्क ते गाव बांधलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढी मशिनरी पाहिजे तेवढी तिथं आपण दिली, जेवढे ऍम्ब्युलन्स पाहिजे तेवढे दिले, उलट जास्तीचे दिले आणि मग नंतर जेवढे गरजेचे तेवढे आपण त्या ठिकाणी ठेवलेले. कारण राजनाथ सिंग साहेब आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली. 2 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, काही काही ठिकाणी नातेवाईक पण तिथं हयात राहिलेली नाही ती वस्तुस्थिती. आणि त्याच्यामुळं एकदा ह्या पूर्णपणे सगळं मलबा काढण्याचं काम झालं, काही शंका अशी पण आहे की ते पाणी आणि मलबा इतका जोरात आला की तो पुढं पण नदी वाटेल, नदी ती डिंबे धरणाला मिळते, तर त्याच्यात पण काही आपण व्यवस्था पाहण्याची केलेली की तिथं काही दुर्दैवानी कुणी गेलंय का उठलंय का, ती पण शहानशा चालली. रोज आम्ही 2-3 वेळा जिल्हाधिकारी आणि दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या संपर्कात आलो आणि त्याच्यातनं एकदा हे सगळं चित्र पुढे आल्यानंतर तिथले ज्यांची घर वाचली त्यांचंही ताबडतोब आपण दुसरीकडे न्यायाची व्यवस्था केली. आता हे सगळं करत असताना जेवढी घर वाचली तिथं तिथंच राहायला मान्यता देखील का, एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यांना आणखी दुसऱ्या ठिकाणी नेणं जरुरीच आहे. आज तिथं जी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक पण मुलगा मुलगी तिथं नाहीये, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्या सगळ्या गोष्टी 2 दिवसात कळतील. आपण पण मृतांच्या नातेवाईकांना जे आयात आहे त्यांना 100% मदत करणार. राज्य सरकारच्या म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या परिसरातली घटना असल्यामुळं तिथं आपण अतिशय व्यवस्थितपणे मदत म्हणजे केंद्र सरकारच्या पेक्षा जास्तीची मदत आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्याबद्दल थोडी ती मात्र शंका मनामध्ये बाळगू. आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.